आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पत्रकार तानाजी बिरनाळे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित. भीमक्रांती सोशल फाउंडेशनच्या वतीने पुरस्काराचं वितरण. मांगूरगावचे निर्भीड पत्रकार आणि महानकारी न्यूज चॅनलचे मांगूर प्रतिनिधी तानाजी बिरनाळे यांना शिरोळ तालुक्यातील हरोली येथील भीमक्रांती सोशल फाउंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. हरोली येथे आयोजित कार्यक्रमात दीपकजी भोसले, सर्जराव गायकवाड, अशोकराव शिलवंत आदी मान्यवरांच्या हस्ते बिरनाळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालन्याचे माजी आमदार मदनलाल कुलकर्णी हे होते. प्रारंभी भीमक्रांती सोशल फाउंडेशनचे संस्थापक बाळासाहेब कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं. पत्रकार तानाजी बिरनाळे यांनी गेल्या 10 वर्षापासून निर्भीडपणे पत्रकारिता करून समाजाच्या तळागाळातील व्यथा मांडण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून केलं आहे. याशिवाय सामाजिक कार्यातही त्यांचं मोठं योगदान आहे. कैलासवासी शिवाजी बिरनाळे फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. या कार्यक्रमास राधानगरीच्या तहसीलदार शिल्पा ओसवाल, छायाताई शिंदे, संजय माने, अभिनेत्री शिल्पा पाटील यांच्यासह सामाजिक, धार्मिक, राजकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी हरोलीहून दत्तात्रय कदम. या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झाला. खरं तर गेल्या वर्षभरापासून मी या ठिकाणी न्यूज चॅनलच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळातील बातम्या या ठिकाणी निपक्षपतीपणे मांडण्याचं काम केलेलं आहे. खरं तर आज अनेक समस्या या महानकारीच्या माध्यमातून मला मांडण्याचा योग आला, त्यामुळे माझ्या संपूर्ण कार्याची दखल घेऊन या ठिकाणी मला आज हा पुरस्कार प्राप्त झाला. या पाठीमागे मला माझे आई वडील, माझे मित्रपरिवार, भाऊबंधू, त्याचबरोबर माझा परिवार संपूर्ण पाठीमागा आहे. माझी शिवशक्ती गल्ली, शिवक्रांतिकारी असेल किंवा महाशक्ती तरुण मंडळ, त्याचबरोबर गावातील विविध तरुण मंडळांचं, विविध संस्थांचं, पदाधिकाऱ्यांचं मला नेहमीच मार्गदर्शन लाभतं. यापुढेही मी माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी समाजाच्या व्यथा मांडण्याचं काम निपक्षपातीपणे करत राहीन, एवढंच या प्रसंगी सांगतो.